स्वाद आविष्कार चॅनल मध्ये मी वैशाली गायकवाड आपले खूप 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 मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण गौराई स्पेशल मस्त अशी फुलं पाहणार आहोत। ही फुलं दिसायला जितकी छान आहेत तितकीच ती टेस्टी लागतात। चला तर मग पाहूया। यासाठी या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे। हा एक मोठी वाटी मैदा आहे। यामध्ये 4 चमचे पिठी साखर, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा वनस्पती तूप मी यामध्ये टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्तपैकी घोळवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मैदा आणि डालडा एकजीव मिक्सअप करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामधला थोडासा भाग मी बाजूला काढून घेत आहे। दुसरा कलर त्यामध्ये मी मिक्स करणार आहे। त्याचबरोबर यामध्ये मी रेड कलर थोडासा टाकून घेतलेला आहे, म्हणजे मग पिंक कलर तयार होईल। पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि छान त्याला हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे। याला मी कापड टाकून झाकून ठेवणार आहे, म्हणजे तो कोरडा पडणार नाही। उरलेलं पीठ एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे, म्हणजे हा पिवळा गोळा तयार होईल। जर तुमच्याकडे येलो फूड कलर असेल तर तो तुम्ही टाकून घेऊ शकता। आता हा पिवळा गोळा मी तयार करून घेत आहे। अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहेत। तर या ठिकाणी 3 चमचे वनस्पती तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये सम प्रमाणात मैदा टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। गुलाबी गोळ्याचे ही 2 समान भाग आपण करून घेऊ। व्यवस्थित 2 समान भाग आपण करून घ्यायचे आहेत। आता आपण जो साठा तयार केला होता त्याचे 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं। अशा प्रकारे 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि जो पिंक कलरचा गोळा आहे तो अशा पद्धतीनं वाटीच्या आकाराचा तयार करून घ्यायचा आहे। एक गोळा मावेल इतपत आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तो गोळा भरून व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता छान व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। दुसरा गोळाही याच पद्धतीनं मी तयार करून घेत आहे। पुरणपोळीचं पुरण भरतो त्या पद्धतीनं आपण हे तयार करून घ्यायचं आहे। आता दुसरा गोळाही मी तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। मी दाखवते या पद्धतीनं एकदम हलक्या हाताने आपण हा गोळा लाटून घेणार आहोत। थोडासा अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे आणि त्याची या प्रकारे घडी घालून घ्यायची आहे।
अशाच प्रकारे दुसरा गोळा ही आपण लाटून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे आणि त्याची ही घडी घालून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आता हे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर पुन्हा आता आपण हे काढून घेणार आहोत आणि या पद्धतीनं लाटून पुन्हा एकदा घडी करून घेणार आहोत. मी दाखवते या पद्धतीनं घडी करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा दाखवते. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं घडी करून पुन्हा आपण हे 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवणार आहोत. पुन्हा 5 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर आता आपण थोडंसं हे मधोमध लाटून घेणार आहोत आणि याचे 2 भाग करून घेणार आहोत. तुम्ही न लाटता देखील या पद्धतीने 2 भाग करून घेऊ शकता. तर आता हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आता हे आपण लाटून घेणार आहोत. एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, नाहीतर मग त्याच्यातील जे सारण भरलं होतं ते बाहेर येण्याची शक्यता आहे. आणि जो पिवळा गोळा केला होता त्याचे 4 भाग केलेले आहेत. या पद्धतीने छोटे छोटे 4 गोळे केलेले आहेत. त्यातील 1 गोळा याच्यामध्ये भरून अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित मिटवून घेणार आहोत आणि गोल गोळा तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर याच पद्धतीनं आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं लाटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पिवळा भाग भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता एक एक गोळा घेऊन आपल्याला अशा पद्धतीनं चिरा देऊन घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 आडव्या चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये 2 आडव्या चिरा द्यायच्या आहेत, म्हणजे मग फूल तयार होईल. आणि या चिरा आपल्याला खूप अशा खालीपर्यंत द्यायच्या आहेत, एकदम अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. खालीपर्यंत मी या चिरा दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. पूर्ण खोलवर चिरा देऊन घ्यायच्या आहेत. पूर्ण याच्यातील पिवळा भाग दिसेपर्यंत आपल्याला चिरा व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकता. म्हणजे मग पाकळ्या व्यवस्थित खुलतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित चिरा देऊन घेतलेले आहेत. तर आता ही फुलं आपण तळून घेऊ. तेल खूप जास्त तापवायचं नाही, एकदम मंद गॅसवर आपल्याला ही फुलं तळून घ्यायची आहेत. तर चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीनं तेल वरून सोडायचं आहे, म्हणजे मग आतल्या बाजूने पण व्यवस्थित भाजतील. तर तुम्ही पाहू शकता की पाकळ्याच्या सुटण्यास सुरुवात झालेली आहे. मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित 5 मिनटं ही फुलं तळून घ्यायची आहेत. तर खूप छान खूप सुंदर दिसतात ही फुलं. नक्की तुम्ही ट्राय करा आणि खायला देखील ती उपयोगी आहेत, खायला देखील छान लागतात.
तर खूप जास्त तळायचं नाही, एक 5 मिनिटातच ही फुलं तळून होतात. हे पहा, हे तयार झालेलं आहे. आता मी काढून घेते. तर अशा पद्धतीनं सर्व फुले तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि तितकीच ती टेस्टला छान लागतात. तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार. स्वादाविष्कार.